बंधू भगिनींनो, सगळेच स्वातंत्र्य सेनानी आमच्याकरता महान आहेत, पण एक फरक सांगू इच्छितो. अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी असे आहेत की ज्यांचा आज आपण उदो उदो करतो, त्यांना इंग्रजांनी जेलमध्ये तर टाकलं, पण त्यांच्या मर्जीच्या जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये तर ठेवलं, पण सगळ्या सुखसोयी त्यांना दिल्या. जेलमध्ये तर ठेवलं, पण त्यांच्या घरचा कूक हा त्या जेलमध्ये त्यांच्याकरता जेवण बनवायचा. सकाळी वर्तमानपत्र यायचे, दिवसा वाचायला पुस्तकं असायची. तेही स्वातंत्र्य संग्राम सेनानी महानच आहेत, पण त्यांची आणि सावरकरांची तुलना कशी करता येईल? 11 वर्ष प्राणांतिक यातना भोगून देखील भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना या लोकांची होऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल नेहमीच काँग्रेसला त्या ठिकाणी भीती राहिली आहे. दोन स्वातंत्र्य संग्राम सेनानी असे आहेत, एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे नेताजी सुभाषचंद्र बोस. काँग्रेसला माहिती होतं की नेताजी सुभाषचंद्र बोस हा असा व्यक्ती आहे की ज्यांना काँग्रेसने हिरो बनवलं ते सगळे नेताजी सुभाषचंद्र बोसांसमोर फिक्के आहेत. आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोसांना देखील काँग्रेसने कधीच त्यांची जागा मिळवून दिली नाही आहे.